बर ना सगळ्या ना आम्ही ठीक आहे. आणि या ठिकाणी पहा गौतमजी पाटील यांचा मनाचा मोठेपणा. जे आपले चार पंच आहेत त्यांच्यासाठी प्रत्येकी 500-500 रुपयाचं कॅश प्राईज झालेलं आहे. आणि कॉमेंट्री पॅनल आणि आमचे जे गुणलेखक आहेत त्यांच्यासाठी सुद्धा पर 500-500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. म्हणजे एकूण 4000 रुपयाचं पारितोषिक त्यांनी या ठिकाणी दिलेलं. तर एकदा होऊन जाऊ तर टाळ्या गौतमजी पाटीलसाठी. हॅलो, ज्यांनी शेकोटी पेटवलेली आहे त्यांना आम्ही नम्र विनंती करतोय, प्लीज माणुसकी असेल तर शेकोटी बंद करा प्लीज. कारण फ्लड लाईट्स मध्ये इश्यू येऊ शकतो. तुम्ही स्पर्धा बघण्यासाठी आल्यात, स्पर्धा तुम्हाला खराब करायची आहे का? प्लीज शेकोटी बंद करा, विनंती करतोय आम्ही. आधी सूचना दिली आता विनंती करतोय. कृपया आपण आमचे आवडते प्रेक्षक आहात तर शेकोटी बंद करा. तर प्रेक्षक होऊन जाऊ द्या का टाळ्याचा, टाळ्यांचे तुफानी गजर करा फायनल साठी. टाळ्या धामणगाव प्रीमियर लीग 2024 चा फायनलचा मुकाबला आपल्या समोर. 3:02 झालेत. क्रिशा 11 विरुद्ध निर्मी स्पोर्ट्स 11. फायनलिस्ट एका बाजूला लॅव्हेंडर, दुसऱ्या बाजूला पिंकिश कलरफुल हे 22 खेळाडू. 30 मॅचेस काल आणि परवामध्ये आणि आज सुद्धा अनेक मॅचेस इथे कव्हर केल्या गेल्या. अगदी ही मॅरेथॉन लीग झाली, मॅरेथॉन लीग झाली म्हणू शकतो आपण. कारण मी आज एका दिवसामध्ये मुठवळ प्रीमियर लीग कव्हर करून आलोय. 14 मॅचेस झाल्या एकाच दिवसामध्ये, 6 संघ होते. परंतु धामणगाव प्रीमियर लीग अगदी अगदी अलग बात आहे यार. मजा आली, पण मजा आली. सब शुभ मजो में, सब कुछ मजो में, मोजो मोजो में. तर केम छो 4 षटकांचा मुकाबला. योगी सर माझ्यासोबत जोडले जातील फायनलसाठी, त्यानंतर जोडले जातील समीर ठाकरे सर. गीत केम छो मजा माचो. धामणगाव प्रीमियर लीग 2024 काय जबरदस्त या स्पर्धेचं आपल्याला या ठिकाणी आयोजन पाहायला आपल्याला. आणि अंतिम सामना मात्र या ठिकाणी सुरुवात होत आहे. मेगा फायनलचा सामना तुम्ही या ठिकाणी पाहणार आहात. एका बाजूला निर्वी स्पोर्ट आणि दुसरीकडे पाहू शकाल क्रिशा 11. आणि क्रिशा 11चा आपण जर विचार केला तर पहा प्रतिस्पर्धी संघाच्या संघटनेकडे त्यांचं जे गुणगौरव केलं हे मात्र ऐकण्यासारखं होतं. कारण त्या संघाला असं वाटलं होतं की भरपूर लोक मात्र म्हणायची, प्रेक्षक म्हणायचे की हा सामना मात्र अंतिम फेरीपर्यंत पोहोचू शकणार नाही. आणि त्यांनी ते करून दाखवलं. म्हणजे कुठला क्षेत्र असू द्या, पहा जर तुमच्याकडे जिद्द असेल, चिकाटी असेल, तर तुम्ही कुठल्याही क्षेत्रामध्ये कुठलाही जर कार्य करायला जर घेतलं तर नक्की त्याच्यामध्ये तुम्हाला यश मिळेल. आणि तो यश आज क्रिशा 11 संघाने प्राप्त केला आहे, त्यात काही शंका नाही आहे. अगदी बरोबर योगेश सर, अगदी बरोबर. मला इथे म्हणावं असं वाटतं की खेळ असो किंवा आयुष्य, आपलं सामर्थ्य तेव्हाच दाखवा जेव्हा समोरचा तुम्हाला कमजोर समजू लागेल.
आणि जीवनात कधी कोणाला कमी लेखू नका, कारण संपूर्ण जगाला बुडवणारा ताकद ठेवणारा समुद्र जहाज, समुद्र शेवटी जहाजाला बुडवतो परंतु तेलाचा एक थेंब बुडू शकत नाही, याला मतलाच कमजोर न समजाव समजणं. आणि जेव्हा तो हुकमाचा एका ज्यावेळी तुम्हाला त्याची वेळ पडेल तेव्हाच बाहेर काढा, तोपर्यंत बंदच ठेवा, कारण आताची लोक भिंतीची विटा सुद्धा मात्र सोडत नाहीत. मुकादम चला लेट्स प्ले. दोन्ही आमचे ऑफिशियल्स मैदानाच्या आतमध्ये आहेत. पंचांनी सुद्धा मात्र या स्पर्धेमध्ये जबरदस्त कामगिरी केली, त्यांचा आपण या स्पर्धेच्या वतीने आभार व्यक्त करूया. ज्या ज्या व्यक्तिमत्वाने या स्पर्धेमध्ये आम्हाला नक्कीच चांगला मोलाचं योगदान दिलं त्यांचा आपण आभार व्यक्त करूया. जे आपले 12 संघ मालक आहेत त्यांचा आपण या स्पर्धेच्या वतीनं आभार व्यक्त करूया. आभार व्यक्त करू आपण पुन्हा धामणगाव करांचं, कारण त्यांनी मात्र चांगलं सहकार्य केलं या स्पर्धेसाठी. आपण आभार व्यक्त करू जी आपण मॅनेजमेंट कमिटी आहे त्यांचा आपण आभार व्यक्त करूया. आपण आभार व्यक्त करू आमचे डीजे सूरजचं, आपण आभार व्यक्त करू प्रिन्स मूवीजचं, आणि आपण आभार व्यक्त करू जे आमच्या आपल्या संवेद जे आपल्यासाठी गुणलेखकाची भूमिका त्यांनी पार पाडली त्यांचं आभार व्यक्त करू. आणि जाऊया आता मात्र आपण या लीगच्या अंतिम सामन्याकडे. हो नक्की सर्वांचे आभार आणि आभाराचं प्रदर्शन केलंच पाहिजे. आपण आभार प्रदर्शन करणं अगदी अनिवार्य असतं, कारण ज्या ज्या व्यक्तींनी ज्या ज्या व्यक्तिमत्वाने ज्या ज्या वस्तूंनी आपल्याला मदत केली त्या सर्व आपल्याला कारणीभूत ठरल्या यशस्वी वाटचाल करण्यासाठी आणि स्पर्धा यशस्वी करण्यासाठी, म्हणून त्या सर्वांचे नक्कीच आपण लक्षशः आभार. परमेश्वराचे सुद्धा आभार व्यक्त करू की त्यांनी अगदी 3 दिवस सर्वांना सुबुद्धी दिली आणि या सुबुद्धीने ही स्पर्धा अगदी आपण सक्सेसफुल करतोय. प्लीज 2 मिनटं टेम्पो आहे, टेम्पो केल्यानंतर आपण खेळायला सुरुवात करू. येस ओके लेट्स प्ले गेम ऑन. टाळ्यांचा गजर उद्या भेटतो अंतिम सामन्यासाठी. जरूर जरूर. पहिला चेंडू फुल टॉस आणि उडवलाय ऑन साइडला, चेंडू गेला एका टप्प्याने प्रेक्षकांमध्ये सीमा रेषेच्या बाहेर, फायनलचा पहिला चौकार. कुठलाही संपर्क मात्र झाला नाहीये. दिगंबर पाटीलनं आपल्या षटकाला सुरुवात केली आणि पहा चौकाराचं चोख उत्तर दिला या डार्ट चेंडूने. हो नक्की चांगला परफॉर्मन्स राहिला दिगंबर पाटील साहेबांचा सुद्धा. 40+ खेळाडू आहेत. गौतम पाटील साहेबांनी जसं मगाशी मनोगत व्यक्त केलं की हे माझे भाऊ आहेत, हे माझे जोडीदार आहेत, हे माझे पार्टनर आहेत, ज्यांच्या खातीर मी अगदी जीवाचं रान करेन आणि आपल्या संघाला फायनलिस्ट बनवेन, हा स्लॉकरचा प्रयत्न होता. मग तो चेंडू सरळ जातोय बॉलरच्या अगदी डाव्या बाजूने, मिड ऑफला कव्हर केलं जाते एका धावेसाठी. चौकरा पाठवर सिंगल आली आहे, धावसंख्या 5. पहा तुमच्या पाठीमागे जर चांगला बॅकअप असेल तर तुम्ही काही करू शकता, आणि तसं पाहिलं तर गौतमजी पाटील यांच्या पाठीमागे दिगंबर पाटील हे बॅकअप पण उभे राहिले. म्हणजे बॅकअप जर असेल तुम्ही तर किती उंच शिखर चढू शकता आणि त्या उंच शिखरावरती खाली उडी सुद्धा मारू शकता. हो नक्कीच आपण बॅकअपचे अनेक उदाहरणं देत असतो की आयुष्य नावाची स्क्रीन जेव्हा लो बॅटरी दाखवते आणि तेव्हा नातेक नावाचा आपल्याला चार्जर सापडत नाही, अशा वेळेला जो पॉवर बँक बनतो तो खरा आपला मित्र असतो. चेंडू हवेत आहे, चेंडू हवेत आहे आणि झेल तिथे टिपलेला आहे. फलंदाज बाद होत असताना पहिला धक्का लागतोय टीम निर्मित स्पोर्ट्सला आणि फलंदाज बाद होतोय मिस्टर सुधाकर. सुधाकरनं त्याच चेंडूवरती मोठा फटका केल्याचा प्रयत्न केला होता परंतु मिस्टामिंग राहिला आणि त्याच अनुषंगानं मात्र अतिशय चांगल्या प्रमाणे झेल त्या ठिकाणी पकडला गेला. 5 या आकड्यावरती लागणारा पहिला धक्का या अंतिम सामन्यामध्ये निर्विस्फोट या संघाला. चांगली गोलंदाजी कारण पहिल्या चेंडूवरती या चौकार आल्यानंतर मात्र चांगली वापसी दिगंबर पाटीलकडून आपल्याला पाहायला मिळाली. म्हणजे म्हणू शकतो की पाटीलची पाटीलगिरी या पहिल्या षटकामध्ये नक्कीच आपल्याला दिसून आलेली आहे.
हा नक्कीच, सोबतीला गौतम पाटील सुद्धा आहेत, ते सुद्धा पाटीलच आहेत आणि त्यांची पाटीलकी अबाधित राहिली, कारण फायनलपर्यंत पोहोचणं साधी गोष्ट नव्हे. त्या ठिकाणी चोटी धाव घेतलेली आहे, अगदी चांगली रनिंग बिटवीन द विकेट, फेकी झाली पुन्हा एकदा, परंतु व्हाईटचा पंचाचा इशारा होत असताना 1+1 दोन धाव इथे वाढवल्या जातील. धाव फलकावती धावसंख्या लगावली आहे निर्मित स्पोर्टची, एक गडी बाद 7 वर. परंतु हे नक्की आहे की या दुसऱ्या पर्वामध्ये आपल्याला नवीन चॅम्पियन संघ पाहायला मिळेला, नवीन रनरअप संघ पाहायला मिळेल, कारण डिपेंडिंग चॅम्पियन संघ या स्पर्धेच्या बाहेर झाला, डिपेंडिंग रनरअप संघ या स्पर्धेच्या बाहेर झाला आणि आता मात्र आपल्याला एक नवीन चॅम्पियन संघ या स्पर्धेमध्ये पाहायला मिळेल. मग तो क्रिशा 11 संघ असेल की निर्मित स्पोर्ट संघ असेल, काही वेळानंतर नक्की त्याचा रिझल्ट आपल्यापर्यंत पोहोचेल. परंतु या ठिकाणी पहा, दिगंबर पाटीलकडे जो एक्सप्रेस आहे, जो अनुभव आहे, तो मात्र या लीगच्या माध्यमातून त्यांनी पूर्णपणे झोकलं असतं सर, मग तर म्हणावं लागेल. आणि एक गोष्ट नक्की तुम्ही हेरली का कारवे सर, पहिला सामना क्रिशा 11 संघानं गमावला होता आणि आपण चर्चा सुरू केली होती की गौतम पाटील यांना मात्र प्लेइंग 11 मध्ये जागा मिळेल का. जसा गौतम पाटील मैदानाच्या आतमध्ये गेला, लक फॅक्टर 1, क्या बात आहे. एकदा होऊन जाते टाळ्या गौतम पाटीलसाठी की त्यांचा संघात जसा प्रवेश झाला, संघ अगदी विजयी विजयी विजयीच होत गेला, क्या बात आहे. आमच्या बाजूची शेकोटी पेटवली ना, प्लीज बंद करा, प्लीज विजवा तिला, अगदी इथे जवळच आहे डाव्या बाजूला, इथे मंडपामध्ये शेकोटी पेटवली आहे, प्लीज तिला विजवा. हा याचं कारण तुम्हाला मी सांगतोय की तुम्ही शेकोटी पेटवली त्याचा आम्हाला मात्र इथे दुःख नाही, परंतु त्याचा जो धूर आहे तो फ्लड लाईटच्या समोर जर गेला तर मात्र धुक्याप्रमाणे मात्र इथे वातावरण होईल आणि चेंडू मात्र तुम्हाला दिसणार नाही आहे. प्लीज एवढं तुम्ही या सहकार्य केला, आत्ता मात्र थोडा वेळ अजून सहकार्य करा, कुठल्याप्रमाणे या स्पर्धेला गालबोट लागणार नाही आहे याची जबाबदारी आपल्या स्वतःच्या हातात आहे. आणि आमचे मित्र आकाश भगत यांचं ते शुभ आगमन झालेलं आहे. या आकाश भगत आपलं आम्ही हार्दिक स्वागत करतोय आणि पाहू शकाल काय सुंदर ट्रॉफीज आहेत ज्या आपल्याला रेकी धामणगावचे युवा उद्योजक हिमेश महेश माळी, त्याचप्रमाणे रुद्र रुपेश माळी यांच्या वतीने त्या ट्रॉफीज आपण पाहत आहोत आणि त्यांचासुद्धा आपण आभार व्यक्त करूया या स्पर्धेच्या माध्यमातून. हो नक्कीच, ज्या ट्रॉफी जिंकण्यासाठीच ती घोडदौड सुरू होती, गेली 3 दिवस दिवसरात्र प्रत्येकाने मेहनत केली, खेळ दाखवला आणि जीवाचं रानसुद्धा केलं आणि ते आता मिळण्याची वेळ आली आहे आणि ते देणेकरी जे आहे त्यांचा आपण नक्कीच आभार व्यक्त केलं पाहिजे. नक्कीच, देणाऱ्यांचं मात्र मनाचा मोठेपणा पहा, देताय तो जब भगवान छप्पर फार की देताय आणि या ट्रॉफ्या पहा किती मोठमोठ्या ट्रॉफ्या आहेत, मनाचा करंडक आहे. आणि नक्कीच ही सन्मानाची स्पर्धा आपण पाहतोय, धामणगाव प्रीमियर लीग 2024 पहिल्या षटकाचा खेळ इथे संपन्न झालाय आणि आमचे स्कोरर आम्हाला सांगतील की एक्झॅक्टली पहिल्या ओव्हरमध्ये किती धावा आल्या, 8 धावा आल्या, 2 गडी बाद, म्हणजे पहा जिथे कमी तिथे आम्ही, ही संकल्पना पाहायला मिळाली. दुसऱ्या षटकात सुरुवात करतो गोलंदाज, इथे मात्र पाहू शकाल जागेवरून खेळण्याचा प्रयत्न, थोडासा टॅप करण्याचा प्रयत्न होता, दिगंबर पाटील वेगानं पोहोचले, शॉर्ट रिस्टा कव्हरला फील्ड केला चेंडूला आणि मात्र इथे संधी असेल रनआउटची आणि फलंदाज मात्र रनआउटच्या स्वरूपात बाद झाला त्या ठिकाणी कैलास. कृपया पुन्हा एकदा मी शेकोटी जे तिथे शेकतायत त्यांना आवाहन करतो की प्लीज शेकोटी बंद करा, जर तुम्हाला जास्त थंडी लागत असेल तर माझा स्वेटर घ्या पण तो शेकोटी बंद करा प्लीज, विनंती आहे की धूर येतोय इकडे, अगदी समोर धूर येऊ लागलाय, धूर वाढतोय, विकेटचं पतन झालं बघा, कारण साईडलाही प्रॉब्लेम होईल, नजरेला प्रॉब्लेम होऊ शकतो. आपलेच लाटके खेळाडू खेळतात, आपल्याच गावची स्पर्धा आहे आणि आपल्या खेळाडूला अगदी चांगलं वातावरण तयार करून द्यायचं असेल तर तुम्ही लगेच शेकोटी त्वरित बंद करणार आहेत, प्लीज कोऑपरेटर्स. प्लीज प्लीज थोडंसं सहकार्य करा आपण, कारण आपली स्पर्धा आहे, आपलीच गावातील मुलं खेळतायत आणि कुठल्याही प्रमाणे कुठलाही प्रॉब्लेम होणार नाही आहे, कारण एवढा आपण चांगला प्रतिसाद या स्पर्धेला दिलेला आहे आणि आपण अंतिम सामन्यामध्ये पोचलो आहोत, फक्त थोडा वेळ या ठिकाणी सहकार्य करा. नवीन फलंदाज इडेट नंबर 5 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो श्रीनाथच्या सोबतीला दीपक धापशे. ओ आंसरला काय जबरचं मात्र या ठिकाणी स्ट्रोक सजवला आणि श्रीनाथ सुद्धा ही स्पर्धा गाजवली असं म्हणावं लागेल, काय सुंदर कामगिरी त्याची राहिली. आणि श्रीनाथच्या मुलेच मित्र म्हणतो की निर्मित स्पोर्ट्स संघ अजून मात्र या ठिकाणी त्याचं अस्तित्व टिकून आहे असं म्हणणं वाढवत ठरणार नाहीये. हो नक्कीच, अगदी सुरेख कामगिरी केली श्रीनाथ भोईरने, प्रत्येक सामन्यामध्ये त्यांनी छाप पाडली आहे आणि प्रत्येक सामन्यामध्ये त्याने आपल्या जीवाचं रान केले, सोबतीला दीपक सुद्धा अगदी ह्या संघासाठी महत्त्वाचा दुवा ठरलेला आहे, ज्याचा सिंहाचा वाटा ठरला आहे आणि म्हणून ते फायनलिस्ट बनलेत त्यांच्या मेहनतीने, ज्यामध्ये सर्वांची अथक मेहनत, त्यांचा परिश्रम, त्यांचा परफॉर्मन्स कारणीभूत ठरला आहे म्हणून ते फायनलला पोहोचलेत. जशी रामलखनची जोडी नक्कीच आपण पाहिली, तशी ही जोडी श्रीनाथ आणि दीपकची या सामन्यामध्ये आपल्याला संघामध्ये पाहायला मिळाली, अतिशय सुंदर कामगिरी या दोघांची पाहिली आपण.
ओ इथे मात्र शॉर्ट पिच चेंडू तर ऑन साईड लागली, हायमेट केला लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती वेगाने झेपावलाय, एक धाव तिथे मात्र पूर्ण केली आणि एका धावेवरती समाधानी राहावं लागेल. आतापर्यंत पहा या डाबाला सुरुवात चौकाराने क्रीनने केली होती, परंतु तद्द तर कुठल्याही फलंदाजाला सीमारेषा ओलांडता आली नाहीये. म्हणजे किती चांगल्या दर्जाची गोलंदाजी आता मात्र जी आपल्याला या अंतिम सामन्यामध्ये क्रिशा इलेव्हनच्या वतीने पाहायला मिळत आहे. हो नक्कीच, त्याचं कारण की दोन गडी बाद झाले आणि आता विकेट आपल्या हातात राखून खेळायचं आहे, खेळ सावरायचा आहे. त्यासाठी जी जोडी आहे ना आपली एवन जोडी सिद्धार्थ दीपक नजर बसवते मैदानामध्ये. दुसरं षटक सुरू आहे, कदाचित तिसऱ्या षटकापासून आक्रमक मुद्रेमध्ये असतील. तेच कारण की फायनलचा मुकाबला अगदी सावध पद्धतीने खेळण्याचा त्यांचा मानस दिसतोय. धावसंख्या बघूया आपण 12 दिगंबर पाटील यांची सुकन्या अर्थात क्रिशाच्या नावाने त्यांनी या संघाची बांधणी केली आणि काही अतिशय सुंदर कामगिरी या संघाची पालाबली. लेट कट आणि आता मात्र गौतम पाटील चेंडू थांबू शकला नाही, कारण त्यांच्या अवाक्काच्या बाहेर चेंडू होता आणि मात्र निघून जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 चौकार. घेतला बॅट्समनने शॉर्ट ऑफ गोल्डन चेंडू होता आणि फक्त लेट कट केली, दिशा दिली होती गलीमधून. अगदी गौतम पाटीलला सुद्धा त्या ठिकाणी बीट केलं त्या चेंडूने आणि चेंडू निघून गेला वेगाने सीमारेषेच्या बाहेर 4 हा सुंदर चौकार आल्यानंतर धावसंख्या इथे निर्मी स्पोर्ट्स संघाची निर्माण झाली आहे 16-2 गड्याच्या मोबदल्यात. कारण की ज्या फटक्याचा आपण जर विश्लेषण केलं तर ताकदीचा पूर्णपणे कमी वापर केला आणि शक्तीचा कमी वापर केला आणि युक्तीचा जास्त वापर केला त्या ठिकाणी. आणि पाहू शकाल फलंदाज दीपक धापशीच्या बॅटमधून मात्र चौकार आपल्याला पाहायला मिळाला. चेंडू द्यायचा आहे, 5 कुठल्याही क्षणाला जर गेला तर तुम्हाला कॉमेंट्री बॉक्समधून चेंडू मिळेल, कारण आम्ही अगोदरच अनाऊन्स केलेलं आहे. कारण चेंडूमध्ये सुद्धा मात्र या ठिकाणी भरपूर काही गोष्टी घडलेल्या आहेत या ठिकाणी. हा नवीन चेंडू दिला जाईल. कारण कुठल्या संघावरती कुठल्या प्रकारचा अन्याय होणार नाही त्यासाठी आता मात्र आमची कमिटी पूर्णपणे या ठिकाणी अगदी स्ट्रॉंगली आहे. हो नक्कीच, अगदी टेबलावरती सर्व चेंडू काढून ठेवलेत, आता काही कमी पडणार नाही. फायनलचा शेवटचा मुकाबला आहे आणि त्या कारणानेच कमिटीने निर्णय घेतला की जे लागते ते चेंडू बिंदासपणे द्या, अगदी सडल हाताने द्या. खूप काय स्पर्धेने दिलं, प्रत्येक प्रेक्षकाला भरपूर काय दिलं, खेळाडूला दिलं. चला स्पीड अप करूया आपण, कारण आपल्याला उजेड होण्याच्या आतमध्ये मात्र ही स्पर्धा संपन्न करायची आहे. चला आयुष्य मात्र या ठिकाणी पुन्हा एकदा मात्र या ठिकाणी मार्गस्थ होतोय. हो इथं मात्र हुक केलाय, परंतु शॉर्ट फायनलकडे मात्र या ठिकाणी क्षेत्र सज्ज आहेत. उजेडचा अर्थ म्हणजे सकाळचा उजेड कर्वे सर. हा थोडक्यात सूर्योदय असं तुम्हाला म्हणायचं होतं. कधी कधी सर समजण्यासाठी वेळ घ्यावा लागतो आम्हाला, जसं बॅट्समननी कसं पॉज घेतला आणि चौकार लगवला सुंदर पद्धतीने, तसं तुमची भाषा समजण्यासाठी आम्हाला वेळ कधी कधी घ्यावा लागतो, तेव्हा ते आम्हाला उलगडला त्याचा होत असतो. धावसंख्या 17 प्रेक्षक हो, निर्मी स्पोर्ट्स संघ बॅटिंग करतो ह्या फायनलमध्ये पहिल्या इनिंगमध्ये आणि विपक्ष संघ आहे तो क्रिशा इलेव्हन. क्या बात आहे या, काय जबरदस्त फॉलो आहे आमचे कर्वे सरांचा. झोपणारा व्यक्ती सुद्धा मात्र लगेच जागा होईल. आई गावदेवी प्रसन्न. धामणगाव प्रीमियर लीग 2024 आज प्रथमेश पांडे सुद्धा ही स्पर्धा एन्जॉय करतायत आणि त्यांची सुद्धा मात्र अपार मेहनत आहे प्रिन्स मूवी साठी. या ठिकाणी पाहू शकाल फक्त सॉपांनी मात्र ड्राईव्ह केला ऑन साईडला. पाहू शकाल या ठिकाणी डी पूर्ण क्षेत्राच्या चेंडूवरती पोहोचत आहेत आणि तिथे मात्र थोडीशी मिसफिल्डिंग पाहायला मिळाली आणि त्याच अनुषंगाने मात्र 2 कम्प्लीट केल्या. श्रीनाथ वेल घेतो त्या ठिकाणी. पहा चेंडू जसा येतो त्याच्या त्या चेंडूच्या मिरीटवरती तो मात्र फटके सजवतो ही एक चांगली बाब आहे. आणि कारण जेवढा वेल श्रीनाथ खेळपट्टीवरती राहील त्याचा फायदा नक्कीच निर्मी स्फोट या संघाला इथे मात्र नक्कीच आपल्याला होताना पाहायला मिळू शकेल. तर या ठिकाणी 2 खेळ संपन्न झाला. पहिल्या षटकामध्ये आले होते 8 गडी. इथे मात्र पाहिलं तर दिगंबर पाटीलनं 1 केला होता,
आणि दुसऱ्या षटकामध्ये आयुषनं एकूण 11 धाबा खर्च केल्या, म्हणजे दोन षटकांच्या समाप्तीनंतर 19 धाबा दहा फलक्यावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. हो, चांगली धावसंख्या पाहतो आपण, कारण आता मात्र विकेटचं पतन त्या ठिकाणी रोखलंय. एवन जोडी दीपक आणि श्रीनाथने असं म्हणा हरकत नाही आहे. चांगली आता त्यांना नजर बसली आहे. चेंडू चांगला साईट होतोय. कदाचित आता मला असं वाटतं योगी सर की ह्या पहिल्या चेंडूपासून आक्रमक मुद्रेमध्ये असेल, कारण आता ही वेळ आहे धावा इथे वेचण्याची, धावा रचण्याची, धाव फलक वाढवण्याची वेळ आहे. आता श्रीनाथसुद्धा हात खोलेल आणि दीपकसुद्धा चांगली फटकेबाजी करू शकतो. हो, नक्कीच 40-45 पर्यंत तर नक्कीच हा लक्ष तर ठेवण्यामध्ये यश आलं निर्विस्फोट संघाला. तर अंतिम सामना चांगल्या पद्धतीने मात्र किनारे शिकांना पाहायला मिळू शकेल. आणि एक्झॅक्टली दोन षटकामध्ये 19 धाबा झालेल्या आहेत, म्हणजे दोन षटकामध्ये येणाऱ्या नक्की धाबाचा वेग वाढू शकतो. याचं कारण श्रीनाथ आणि दीपक दापशी अजूनही खिलपट्टीवरती आहेत आणि त्याचा मात्र ते नक्कीच फायदा घेतील, त्यात काही शंका नाही आहे. हो, मला असं वाटतं की ही धावसंख्या 45 ते 50 आसपास जाऊ शकते आणि ती मोठी फायटिंग असेल. सामना चुरशीचा बनू शकतो, कारण बनणार आहे. फायनलचा मुकाबला आपल्याला तसाच पाहायला आवडणार आहे. आपले जे दर्दी प्रेक्षक आहेत त्यांना असेच सामना पाहायला आवडतात. ऑनलाईन प्रेक्षकसुद्धा अजून जागे आहेत, अनेक लाईव्ह स्ट्रीमिंगशी जोडलेले आहेत प्रिन्स मूवीच्या माध्यमातून हा फायनल बघण्यासाठी, कारण ह्या सामन्यासाठी हा सर्व 18 झाला आहे गेले 3 दिवस. हो, नक्कीच. आणि तसे एकतर्फा खेळ आणि एकतर्फा प्रेम हे कोणाला आवडत नसतो आणि त्याच अनुषंगाने मात्र ही जी अंतिम सामन्याची लढत आहे ती मात्र चुरशीची होईल, त्यात काही शंका नाही. तिसऱ्या षटकाला सुरुवात करतोय गोलंदाज सिद्धेश उर्फ सिद्धू. आमचे श्याम भुईर यांचे सुपुत्र आहेत. त्यांनी वडिलांनी त्यांना सांगितलं की टेनिसवरती तू कमी लक्ष दे, लेदरवरती जास्त भर दे, परंतु आपल्या गावासाठी, कारण ही गावाची सर्वांची स्पर्धा आहे. आणि त्यामुळे सिद्धेश या लीगमध्ये मात्र समाविष्ट झाला आणि चांगला खेळ त्यांनी या लीगच्या माध्यमातून दाखवला आहे. थोडंसं स्टेपमध्ये चुकला आणि पंताच्या वतीनं डेडबॉलचा इशारा पाहायला मिळाला. हो, माझं डिस्कशन झालं श्यामदादांशी की ते त्यांनी मला सांगितलं की सर, सिद्धेश जेव्हा दौऱ्यावरती जातो प्रत्येक टूरला जवळपास 50,000 ते 1,00,000 रुपयाचा खर्च येतो त्याला. खर्ची आहे तो चर्चा आहे गारवे सर. या ठिकाणी पहा चांगल्या लेथवर चेंडूच्या हाताने पाहायला मिळाली आणि तो रिदम मात्र सिद्धेचा आपल्याला पाहायला मिळतो. ज्या परफेक्टली ज्याप्रमाणे लेदरवरती गोलंदाजाचा ॲक्शन असतो तो त्या ॲक्शन चाकली त्याच्याकडून पाहिलं. मागच्याच महिन्यामध्ये उत्तराखंडला तो गेला होता आणि तिथे जाऊनसुद्धा मात्र त्यांनी चांगली कामगिरी केली होती. हो, नक्की. जसं आपण मागच्या आठवड्यामध्ये आपण प्रेम देवकरची मुलाखत आपण घेतली होती भिवंडी या ठिकाणी आणि सापे या ठिकाणी, तुम्ही चांगला त्या ठिकाणी प्रश्न विचारले तर प्रेम देवकरला की लेदरमध्ये की टेनिसमध्ये जास्त लक्ष देतो, परंतु प्रेमने सांगितलं की मी मागचे 2-3 वर्षे जास्त टेनिसकडे लक्ष देत नाही आहे, तरी मी माझ्या मूळ आता लेदरकडे लक्ष देतो. जसं विवेक शेलाळसुद्धा कार्य करते, म्हणजे तुम्ही तसं पूर्ण आता लक्ष दिलं पाहिजे. आणि मैदानामध्ये काय झालं आहे, त्यांनी रनआउटचा प्रयत्न झालेला आहे आणि फलंदाज बाद होतोय बिग विकेट. हो, नक्कीच. जर तुम्हाला मधून जर लेदरकडे जाण्याचा जर नक्की तुमचा स्वप्न असेल तर त्यासाठी प्रथमतः तुमचा घरच्यांचा सपोर्ट असणं फार गरजेचं आहे. आणि ते पूर्णपणे पाहिलं तर खुल्या मनाने प्रेम देवकरनं सांगितलं की माझा मोठा भाऊ, माझे वडील नक्की त्यांनी मला पूर्णपणे सपोर्ट केला, माझ्यासाठी नक्कीच नेटची सुविधा प्राप्त केली आणि ज्यावेळी माझी निवड झाली काउंटरी क्रिकेटमध्ये त्यामुळे नक्कीच खूपच हॅप्पी फिलिंग होतं आमच्या घरामध्ये. आणि आज भारतीय संघाचं त्यांनी प्रतिनिधित्व केलं हे सुद्धा एक खूप मोठी अचीवमेंट आहे आपल्या विभागासाठीच, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही आहे. हो, नक्कीच. तो कालपासून इंग्लंड विरुद्ध 5 कसोटी सामने खेळणार आहे. 7 मार्चला सामने सुरू झालेत आणि ते चालणार आहे. जवळपास 5 कसोटी सामने लागोपाठचे खेळणार आहे. बांगलादेशच्या विरुद्धसुद्धा सुरेख खेळला, आफ्रिकेविरुद्ध खेळला. आणि प्रेम देवकर म्हणजे आपलाच भूमिपुत्र आहे, देसाई गावचा सुपुत्र. मग आपण सिद्धेशला का शुभेच्छा देऊ नये? हो, नक्कीच नक्कीच. तुझ्या आयुष्यामध्ये नक्कीच चांगले दिवस येतील, त्यात काही शंका नाही. परंतु या ठिकाणी पाहू शकाल इथं फटका चांगला आहे, शॉर्ट एस्टा कबरच्या डोक्यावरून पाठवला अगदी डीप मध्ये 4 धावांसाठी हा सवकार. आणि हा गेला सुसाट वेगाने 4 धावांसाठी. धावसंख्या जाऊन पोहोचलेल्या निर्मी स्पोर्टची 2 गडी बाद 24 वर चांगली पार्टनरशिप होते योगी सर. 4 गडी बाद 24 झालेले आहेत. 4 फलंदाज आतापर्यंत इथे गमावलेले आहेत. दीपक दापशी आणि जतीन भुईर हे 2 फलंदाज खेळपट्टीवरती आहेत. परंतु काय क्लास पाहिला आपण दीपक दापशीच्या वतीनं. आणि या नक्की त्याचं एक वैशिष्ट्य पाहिलं तर चेंडूच्या मिरीटवरती तो फलंदाजी करतोय आणि त्याचमुळे मात्र त्याचा खेळ
अतिशय चांगल्या प्रमाणे पाहिला. इथे मात्र पहा कुठल्या पत्ता चेंडू होता ऑन साइडला उडवलाय आणि भिडकावून दिला मिडविकेटच्या बाहेर. उत्तुंग हा षटकार. अतिशय उत्तुंग फटका लगावला बॅट्समन दीपक धापसीने. अगदी धनु काय धाक देतोय समोरच्या खेळाडूंना, दरार निर्माण करतोय. पोझिशनमध्ये आला आणि चेंडूला लॉफ्ट केलं होतं, स्मॅश केलं होतं मिडविकेटच्या वरून. प्रेक्षकांसारखा बघतच राहिला फिल्डर त्या दिशेमध्ये. आणि या षटकाराने धावसंख्या पुढे सरकत असताना नेमी स्पोर्ट्स संघाची या फायनलच्या मुकाबल्यामध्ये 30 वर. म्हणजे आपण म्हणू शकतो की धापशीने वापशी करून दिली आली आहे निर्विस्फोट संघाला. ज्या अनुषंगाने मात्र या ठिकाणी आपल्या संघाला तरी मात्र सावरलाय. पाहू शकाल 2, 4, 1, 6 त्याच्या बॅटमधून पाहिला आणि आतापर्यंत 16 धापा त्यांच्या बॅटमधून पाहायला मिळत आहेत. ओ इथे मात्र पहा वेगवान चेंडू, सिद्धूनं मात्र कमबॅक केला असंच म्हणावं लागेल, कारण वारंवार त्याच्या अगेन्स्ट मोठे फटके केले जात होते आणि त्याचमुळे मात्र कुठेतरी लेंथमध्ये थोडंसं परिवर्तन केला आणि चेंडू पडल्यानंतर बाप पूर्णपणे खाली राहिला आणि हा डॉट चेंडू मात्र चेंडूची सांगता पाहायला मिळाली. हो हे व्हेरिएशन्स आहेत सिद्धेश भोईरमधलं आणि बदल हा फार महत्त्वाचा आहे. बदल हा निसर्गाचा नियम आहे असं आपण नेहमीच सूत्र सांगत असतो. परिवर्तन ही संसारचा नियम आहे, श्रीकृष्ण भगवान साहेबांचं हे वाक्य आहे. आणि ते अचूक ठरवलं जात आहे, पण तो यापुढे ते पाहतला जाणार नाहीये. चेंडूला उडवला मिड विकेटला आणि झेलचा प्रयत्न केला होता. आता मात्र इलिशन फार कमी पाहायला मिळाला आपल्याला. चेंडू बॅकफुटला जाऊन लॉफ्ट केला होता वेगाने, बॅट रोल केली होती बॅट्समनने, परंतु त्या ठिकाणी फक्त धावा मिळाल्या, त्या फक्त सिंगल. एका धाव्याने षटक समाप्त झाले. 3rd धावसंख्या बरोबर 31 वर. अक्षयने तिथे मात्र झेल ड्रॉप केला मिडविकेटला. पाहू शकाल अगदी साफसुथरा झेल तिथे मात्र होऊ शकला असता, परंतु थोडीशी घाई केली आणि पाहू शकाल रिप्लेमध्ये एक्झॅक्टली काय चूक घडली त्या ठिकाणी अक्षयच्या कडून. पुन्हा हा कुठं पत्ता चेंडू ऑन साइडला पूल केला होता मिडविकेटच्या बाहेर पाठवण्याचा त्याचा उद्दिष्ट होता आणि एक्झॅक्टली पाहू शकाल. ओ एक ऑस्ट्रेलियन टाईलने तो झेल पकडण्याचा प्रयत्न केला आणि त्याची अंगली केला असं म्हणावं लागेल आणि जीवनदान मिळतो त्या ठिकाणी धापशीला. म्हणजे हा धापशीला जीवनदान देणं म्हणजे किती महागात पडेल. स्लॉग ओव्हरमध्ये येणारा क्षण आणि येणारी वेल नक्कीच क्रिशी अलेवन संघाला सांगून जाईल. 3 षटकाचा केली ते संपन्न झालाय. धावफलक्यावरती धावसंख्या आपण पाहतोय 4 गडी बाद 31 धाबा पाहायला मिळत आहेत. आपण पाहतायत प्रेक्षको हा शेवटचा सामना धामणगाव प्रीमियर लीग 2024 सीझन 2 जो रंगतोय. नवीन चॅम्पियन मिळणार आहे, नवीन रनअप मिळणार आहे. मागच्या वर्षीचा चॅम्पियन होता द्रोण 11, मागच्या वर्षीचा रनअप होता महाकाल 11. परंतु या ठिकाणी आपण पाहतोय एका बाजूला निर्मित स्पोर्ट्स, दुसऱ्या बाजूला क्रिशा 11. हे दोन नवीन संघ एकमेकांच्या समोर उभे टाकलेले आहेत फायनलिस्ट म्हणून. आणि धावसंख्या आतापर्यंत आहे ती 31 वर. 3 षटकांची समाप्ती झाल्यानंतर शेवटच्या षटकासाठी मिस्टर प्रणित गोलंदाज सज्ज झालाय. चला आपण स्पीडअप करूया. शेवटचं षटक शिल्लक आहे या पहिल्या इनिंग मधील. अतिशय चांगल्या पद्धतीने धावा आतापर्यंत या ठिकाणी पाला बोलत आहेत आणि एक आलेख पाहू शकाल आपण. वाढता गेला, पहिल्या षटकामध्ये 8 आल्या, दुसऱ्या षटकामध्ये 11 आल्या, तिसऱ्या षटकामध्ये 12 आल्या, की या षटकामध्ये 15 येऊ शकतात का? जर 15 जर आल्या तर मात्र एक चांगली धावसंख्या आपल्याला या अंतिम सामन्यामध्ये पाहायला मिळू शकेल. प्रयत्न करतोय, फटका चांगला आहे, पुन्हा झेल त्या ठिकाणी ड्रॉप झाला आणि चेंडू मात्र मिड विकेटच्या बाहेर निघून जातोय. 4 धावांसाठी चौका. जीवाच्या आकांताने त्या फिल्डरने प्रयत्न केला. बघा अगदी बॉडी बॅलन्स राखला स्वतःचा, अगदी पडता पडता ते स्वतःला उभं केलं, स्वतःने पायावरती उभं ठेवलं आणि रनिंग कॅच जेने घेण्याचा प्रयत्न केला होता, धावा अडवण्याचा प्रयत्न केला होता. परंतु त्या प्रयत्नाला नक्कीच आपण दाद दिली पाहिजे, चौकार मिळाला. धावसंख्या इथे जाऊन पोहोचलेली आहे 35 वर. लकी ड्रॉ मध्ये फक्त तुम्हाला एकच बाईक दिली जाईल. गोलंदाज पुन्हा एकदा प्रणित. हो इथं मात्र पाप फटका पहा,
झोप आलेली ती मात्र झोप उडून जाईल. काय जबरदस्त शॉट सिलेक्शन आणि चेंडूला पाठवला लॉंग लेगच्या बाहेर. सहा धावांचा षटक. अगदी लाजबा बेमिसाल भारतार सिक्सर धावसंख्या 41 वर. दोन चेंडूंमध्ये तब्बल ह्या प्रणीतच्या शेवटच्या षटकामध्ये कुठल्या 10 धावा आणि जी फायनलसाठी धावसंख्या पाहिजे योगी सर ही तिथे निर्माण होत आहे. हा फायनलचा मुकाबला अतिशय हाय व्होल्टेज होणार आहे. इथली थंडी उडून जाईल या मुकाबला पाहता पाहता. हे मात्र नक्कीच खरं आहे. खरं सर तुम्हाला वाटत नाही की धापशीला तो जीवनदान मिळाला होता त्याचा मात्र कुठेतरी भुर्दंड भुगतोय क्रिशा इलेव्हन. कारण जर तो झेल जर पकडला असता तर आय थिंक आतापर्यंत 10-12 धाबा कमी आता धापफलक्यावरती आपल्याला पाहायला मिळाल्या असत्या. पण तो क्रिकेटचा खेळ आहे. जर त्याला महत्व नाही हा वेगवान चेंडू होता ऑनसाईडला टर्न केला चेंडू मात्र पाहू शकाल अगदी शॉर्ट मिडविकेला मात्र या ठिकाणी पकडला जातोय. आणि पहा 2 धावा तिथे कम्प्लीट. ओ माय गॉड बॅकअपसाठी पहा 3 शतरक्षक गौतम पांडे सुद्धा तिथे उभे होते परंतु त्यांच्यापर्यंत चेंडू आला नाहीये. नशीब आणि ते सुद्धा शेवटला आहेत. लास्ट इज द बेस्ट म्हटलं जातं. शेवटला उभे आहेत ते की तुम्ही आधी बघा तुम्हाला नाही जमलं तर मैं हो ना. मी म्हणजे किती वेगाने जरी गोली जरी आली असती तरी सुद्धा मात्र गौतम पर्यायच्याकडे पोहोचली नसती. चला जाऊया आपण मॅच कडे. खूप मजा आली गौतम दादा. हॅट्स ऑफ यू. खरं तुम्ही फेमस झाले स्टार बनलेत. आणि नक्कीच बघा आमच्या डोळ्यात सुद्धा पाणी आलंय. असून असून पाणी आलंय. धावसंख्या सांगूया आपण प्रेक्षकांना 45 ऑन द बोर्ड. फायनलचा मुकाबला रंगतोय. प्रत्येक गोष्टीचे बारकावे इथे तपासले गेले आयोजकांनी. बारीक बारीक गोष्टी इथे महत्वाच्या ठरवल्या. आणि आपण पाहतोय फायनल अगदी दिमागदार पद्धतीने ते धामणगावचा रंगतोय. धामणगाव प्रीमियर लीग. हा चेंडू फुलालेंचा व्हाईट यॉर्कर. फॅन्टॅस्टिक फॅब्युलस ब्युटिफुल पीस ऑफ बॉलिंग फ्रॉम प्रणीत. कम बॅक करतोय. पहिल्या 2 चेंडूमध्ये 10 धावा कुठल्या त्यानंतर 2 डबल. आता एकही धाव नाही. 5वा चेंडू डॉट काढला. आता इनिंगचा शेवटचा अंतिम चेंडू. हो पण परंतु या ठिकाणी प्रणीतनं मात्र आतापर्यंत 5 चेंडूमध्ये 14 धावा खर्च केल्या. जे आपण चर्चा सुरू केली होती की या ओव्हरमध्ये 15 येतील का. हो आलेले आहेत. म्हणजे आपण म्हणू शकतो की भविष्यवाणी आपली खरी ठरली. कारवे सर दुहेरीचा प्रयत्न. हो माय गॉड 15 धावावरती मात्र थांबू शकले असते परंतु थोडीशी मिसफिल्डिंग झाली आणि त्याच अनुषंगाने मात्र तिहेरीच्या प्रयत्नात मात्र फलंदाज बाद झाला. आणि पहिल्या इनिंगचा खेळ इथे मात्र संपन्न होत असताना तब्बल 5 गडी गमावले निर्विस्फोट संघानं. धाबा जोडला 47. आणि ही स्पर्धा जिंकण्यासाठी चॅम्पियन पद पटकावण्यासाठी क्रिशा इलेव्हन या संघाला 48 धावांची आवश्यकता आहे. थोडासा वेळ आहे तर आपण जाऊया डीजे सूरज कडे आणि ऐकूया एक सुंदर संगीत. कम ऑन डीजे सूरज. मी मनोज कारे आपले आभार व्यक्त करतोय. तसेच गौतमजी पाटील दिगंबरजी पाटील पूर्ण धामणगाव आणि स्पेशली माझे मित्र योगेश पाटील ज्यांनी मला बोलावलं
या स्पर्धेचं घटक बनवलं. मी आपले शतश आभार व्यक्त करतो आहे. तसेच समीरजी ठाकरेचं सुद्धा आभार व्यक्त करतो आहे. प्रेक्षक, जर माझ्याकडून काय चुकून मुखातून चुकीचे शब्द आले असतील तर ते शब्द माझे मला परत द्या. काही शब्द तुम्हाला आवडले असतील तर ते अगदी त्याचं शब्दपुष्प समजून तुम्ही त्याचं जतन करा, नक्कीच मला आवडेल. पण तू चुकीचं काय असं तर माझं मला परत द्या, किंवा त्या शब्दांचं दफन या पवित्र भूमीमध्ये करा, ही माझी विनंती तुम्हास. मी जातो माझ्या गावा, आमचा रामराम हा घ्यावा. माझा टर्न आलाय, परंतु मी पुन्हा येईन या स्पर्धेमध्ये पुढच्या वर्षी. धन्यवाद. तर आपण हे दृश्य पहा मित्रांनो, ड्रोन कॅमेराच्या साह्यानं नक्कीच हे टिपलेले दृश्य आहेत. प्रिन्स मूवीच्या वतीने तुम्ही ऑन स्क्रीन पाहू शकाल. अतिशय सुंदर विहंगम दृश्य तुमच्या स्क्रीन समोर आहे, तुम्ही पाहू शकाल. काय नजारा आहे. चला सलामी जोडी विनंती करतो की आपण मैदानामध्ये वाटचाल करायची आहे. 48 धावत आहे ते, मात्र या ठिकाणी तुम्हाला पाठला करायचा आणि मात्र हे दृश्य पहा. अगदी आपण पाहते की डोळ्यांच्या कॅमेरामध्ये कैद करून ठेवावा हा क्षण आपण सध्या स्क्रीनवर पाहतोय. ड्रोन व्ह्यू तुम्हाला पाहायला मिळेल. धामणगावचं हे मैदान दुधिया रोशनी, या भरपूर आपण विचार केला तर स्पर्धेचं तिन्ही दिवसांमध्ये ज्या पद्धतीने आम्हाला सहाय्य लाभलं सर्व ग्रामस्थांचं, मी मनापासून त्यांचे आभार मानेन की त्यांच्याच तर सहकार्यामुळे आणि सर्व स्पॉन्सरच्या सहकार्यामुळे ही स्पर्धा आपण यशस्वी करू शकलो. आपण तर या स्पर्धेचा भाग झालो, हे आपलं भाग्य होतं. आपली काहीतरी पुण्याई असेल मागच्या जन्माची. खऱ्या अर्थाने इतके प्रेमल माणसांसोबत आपल्याला देखील काम करण्याची संधी मिळाली. हो, अतिशय चांगलं विश्लेषण आपण समोर या स्पर्धेच्या वतीने मात्र या ठिकाणी आपण प्रेक्षकांपर्यंत पोहोचवलं. आणि नक्कीच या ठिकाणी आल्यानंतर जो आपण घरामध्ये आपल्याला आईबाप प्रेम देत असतात, तोच प्रेम आपल्याला या धामणगावकरांच्या वतीनं या स्पर्धेमध्ये प्रेम मिळाला. आणि हीच अपेक्षा होती या स्पर्धेमध्ये धामणगावकरांच्या वतीनं. फायनल आता कोण जिंकणार हा प्रश्न इथे निर्माण झाला. 48 धावा इथे बनवायचे आहेत. चांगली टोटल या ठिकाणी आपण सलामीची जोडी या ठिकाणी पाहू शकाल. आई गावदेवी प्रसन्न. धामणगाव प्रीमियर लीग 2024 हा अंतिम टप्प्यामध्ये आपण आहोत. आणि पाहू शकाल अगदी 12 धावगतीने मात्र या ठिकाणी धावा जोडायच्या आहेत. 48 धापाचा इथे मात्र पाठलाग करायचा आहे क्रिशा इलेव्हन संघाला. आणि सलामी जोडी पाहू शकाल श्रीकांत आणि त्याच्या सोबतीला आहेत दिगंबर पाटील. आणि षटकाला सुरुवात करतोय नेहमीप्रमाणे सुधाकर. पॉवर प्लेमध्ये चांगली कामगिरी करावी लागेल. आता टार्गेट फार मोठं आहे. प्रत्येक ओव्हरमागे 12 धावा असं समीकरण इथून जोडावं लागेल. पहिलाच बॉल शफल झाला, चांगला फटका. वेकेंट एरियामधनं बॉल निघून चालला बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. वेगानं फरार होतोय. पहिलाच चौकार. सुरुवात आहे अगदी गोल सुरुवात करण्या. पहिल्या चेंडूवरती या ठिकाणी श्रीकांत चौकार प्राप्त केला आणि स्वागत केलं सुधाकरचं चौकारानं. 48 धावांचा पाठलाग करत असताना मात्र या ठिकाणी जी सुरुवात हवी होती ती सुरुवात इथे मात्र श्रीकांत आपल्या संघाला देत असताना शॉर्ट रन पाहिजे सुधाकरचं आपण जर पाहिलं तर. परंतु इथे मात्र पहा काय जबरदस्त कट केलाय शॉर्ट पॉईंटला, मात्र तिथे मात्र बीट केलाय. आणि शेवटच्या क्षणाला पहा 2 क्षेत्रशकांना मात्र जाऊन त्या ठिकाणी चेंडूला फेल केलं आणि 2 धावा तिथे मात्र या ठिकाणी वाचवला गेला. आपण जर भारतीय वेळेनुसार जर समीर पाहिले तर एक्झॅक्टली आता
एकूण 3:30 वाजले आहेत आणि अजूनही मात्र प्रेक्षकांनी मात्र गर्दी जर पाहिली तर भरपूर सगळे मात्र प्रेक्षक अजूनही मात्र या ठिकाणी स्पर्धा एन्जॉय करतायत. हो अगदी बरोबर, आणि त्यांचं सर हे खरं यश आहे, प्रेक्षकांमुळे सर स्पर्धा ही उंच उडत असे उठत असे. आणि ज्या पद्धतीने आपण पाहतोय की सर्व ग्रामस्थांनी आज सहाय्य केलं तिन्ही दिवस. हो नक्कीच, अतिशय सुंदर ही लीग. पहिले आपण पुन्हा एकदा म्हणतो ऑन साईडला टर्न केला, फटका बनवला त्या ठिकाणी फलंदाज श्रीकांतनं. आणि ज्यांनी पहा आपण ज्यावेळी इथे मात्र ओव्हर थ्रोच्या रूपाने मात्र पुन्हा एकदा एक धाव घेण्याचा प्रयत्न झाला होता आणि ती मात्र धाव कम्प्लीट झाली. याला म्हणतात लक फॅक्टर ऑन आहे. पहा मी मगाशी सुद्धा उल्लेख केला होता की समीर पहिला सामना क्रिशी इलेव्हन संघाने गमावला होता आणि दिगंबर पाटील आपल्याकडे नक्कीच आले आणि त्यांनी सांगितलं की पुढील सामन्यामध्ये गौतम पाटील इन ॲक्शनमध्ये असणार आहेत. आणि जशी एंट्री गौतम पाटीलने केली आहे तसं मात्र नक्कीच क्रिशी इलेव्हनने पाठीमागे बोलून पाहिले नाही आहे. नाही म्हणजेच कुठेतरी लक फॅक्टर देखील स्टार देखील बदलत असतात एखाद्याच्या येण्यानं, तसंही चित्र घडलं असावं आणि ते पाहतोयच आपण, घडलंच आहे. ज्या पद्धतीने आपण पाहतोय की त्यांचे पायगुण चांगले ठरले क्रिशा इलेव्हन संघासाठी, पुन्हा एकदा बॉलला वळवलंय बॅकवर्ड स्क्वेअर लेगला, वारंवार स्ट्रोक मॅन्युफॅक्चर करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय संघाची. धावसंख्या धाव फलकावरती आहे 9. सुरुवात तर चांगली मिळाली आहे योगी, आपण पाहतोय पॉवर प्लेमध्ये जी सुरुवात मिळणं गरजेची होती ती सुरुवात या ठिकाणी दोन्ही बॅटर्सना मिळाली आहे. हो नक्कीच चांगली मिडलिंग होत आहे. आज नाही आतापर्यंत पहिले तर सर्वच चेंडू फेस केले श्रीकांतनं आणि दिगंबर आता मात्र या ठिकाणी प्रथम या ठिकाणी चेंडूच्या सामोरा जाईल. एकूण 9 धावा धाव फलक्यावरती आपण पाहतोय. आतापर्यंत सुधाकरनं 4 चेंडूचे हाताळणी केली, 48 धावांचा इथे मात्र पाठलाग करत आहेत चॅम्पियन पद पटकावण्यासाठी. हो हा फटका सुद्धा मात्र चांगला एकदम कार्पेटच्या साईडने लॉंग ऑफकडे मात्र ट्रॅव्हल झाला आहे. तिथे मात्र जेतीन भुईर आहे, चांगलं क्षेत्ररक्षण त्याच्याकडून पाहायला मिळालं. आणि पाच दिगंबरसाठी मात्र अगदी दोन फिल्डर अगदी व्ही शेपमध्ये ठेवले होते डीपमध्ये, लॉंग ऑफ आणि लॉंग ऑन होता. म्हणजे पूर्णपणे एकमेकांचे मात्र नक्कीच जे डावफेच आहेत ते मात्र नक्कीच परफेक्टली माहीत आहेत आणि त्याच अनुषंगाने मात्र खेळ या लीगमध्ये आपल्याला पूर्ण धामंगावचे जे खेळाडू होते त्याच्या माध्यमातून मात्र आपण पाहिलं. हो यावेळेला वाईड अप ऑप्शन फुल लेंथ बॉल होता, चांगली डिलिव्हरी पाहायला मिळाली. पहिलं षटक इथे संपलं, पावर प्लेच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या तुम्ही पाहता धाव फलकावरती 10. जबरदस्त चेंडू पाहायला मिळाला, वापसी करण्यात आली आहे सुधाकरच्या वतीनं. आता समीकरण येणारी 3 षटक, 18 बॉल आणि सामना जिंकण्यासाठी 38 गरज. पॉवर प्ले आपण मध्ये जर पाहिलं तर दोघांची मी समान कामगिरी म्हणेन, कारण गोलंदाजाने सुद्धा मात्र 10 धावा खर्च केले आणि फलंदाजी करणाऱ्या सगळ्या मात्र विकेट्स गमावले नाही आहे. एक जबेची बाजू राहिली कारण दोन्ही फलंदाज पर्यंत 40+ आहेत आणि आत्तापर्यंत 10 धावांची त्यांची छोटीशी पार्टनरशिप पुन्हा तुम्ही पाहू शकाल ऑन स्क्रीन. हे विहंगम दृश्य अगदी ड्रोन कॅमेऱ्याच्या सहाय्याने टिपलेले दृश्य आपण पाहू शकाल. अगदी गोलाकार प्रमाण हा क्रीडांगण पाहतो आपण, जे महाराष्ट्र धामणगाव क्रीडांगण खरोखरच असं वाटतं की असा भास होतो की ज्यावेळी आपण दिवाळीच्या सणामध्ये आपण पंत्या ज्याप्रमाणे पेटवत असतो त्याचा भास इथे मात्र नक्कीच होत आहे ज्याप्रमाणे दृश्य पाहतो आपण ऑन स्क्रीनवरती. दुसऱ्या षटकाला सुरुवात करतो गोलंदाज श्रीनाथ. या अगोदरच्या मॅचमध्ये श्रीनाथनं मेडन षटक आतलं होतं तो श्रीनाथ. खरं तर श्रीनाथ जेव्हा रनआउट झाला त्यावेळेला स्मशान शांतता पसरली होती पाठी राख्यांमध्ये, मात्र तदनंतर दीपक धापशी नावाचं वादळ आलं. मागच्या सामन्यामध्ये देखील त्यानं तो कारनामा केला होता आणि याही मॅचमध्ये जबरदस्त खेळला. श्रीनाथचा हा बॉल फुल टॉस होता, फ्लाईट देण्याचा प्रयत्न, मात्र इथे लेंथ सापडली नाही. एक धाव तर पूर्ण झाली, दुसरी धाव इथे मिळणार का, प्रयत्न केला जातोय, रन आउटची संधी आहे, फलंदाजाला मैदान सोडावं लागेल. पहिला धक्का क्रिशा इलेव्हन संघाला, दिगंबर बाद. आणि किती कुठेतरी मात्र आयुष्य येणं मात्र गरजेचं झालं होतं क्रिशी इलेव्हन संघासाठी आणि त्याचमुळे मात्र कोणीतरी दिगंबर पाटीलने मात्र दुहेरीसाठी मात्र रेक्स उचलली त्या ठिकाणी. परंतु फलंदाज दिगंबर पाटील रनआउटच्या स्वरूपात बाद झाला आणि त्याच अनुषंगाने मात्र तिसऱ्या क्रमांकावरती आयुष भुईर आले बॅटिंग करण्यासाठी. 11 या आकड्यावरती पहिला धक्का इथे मात्र लागला गेला. अजून विजयासाठी इथून 37 धापांची आवश्यकता आहे येणारी. आपण जर चेंडू पाहिले तर 17 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक असेल. समीकरण खरं तर पेपरवरती थोडंसं कठीणच दिसतं बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी, मात्र आयुषकडे आता सर्वांच्या नजरा लागल्या असतील कारण ज्या पद्धतीने आयुष संपूर्ण स्पर्धेमध्ये खेळलाय त्यानं प्रभावित केलं, ॲज अ आयकॉन म्हणून त्याची निवड झाली आहे, मात्र सार्थकी ठरवली आहे.
जी स्पॉन्सरने त्याच्यासाठी किंमत मोजली होती. ओव्हर द विकेट आयकॉन टू आयकॉन यावेळेला बॉलला येऊ दिला हलक्या, त्यानं फक्त पुश केलं, झेंटल पुश, शॉर्ट कव्हरला चांगली फिल्डिंग मिळेल, फक्त सिंगल. हा मगाशी मी नक्कीच महेश माले यांच्याशी चर्चा केली होती, आयुष पहिल्या पर्वामध्ये जय महाकाल संघाच्या माध्यमातून खेळला होता आणि त्या संघाला मात्र त्यांनी फायनलमध्ये मात्र नक्कीच त्यांनी पोचलं होतं. आणि या सत्रामध्ये पहा क्रिशा इलेव्हन संघामध्ये त्याची निवड केली आणि क्रिशा इलेव्हनला सुद्धा मात्र त्यांनी या दुसऱ्या पर्वामध्ये फायनलच्या सामन्यापर्यंत पोहोचवला आहे. म्हणजे किती कॅटेगरीचा हा खेळाडू आहे आयुष भोईर. हो इथे मात्र पहा चेंज ऑफ पेस अतिशय चांगल्या पद्धतीने चेंडू हाताळली केली गोलंदाज श्रीनाथनं. दहा फलक्यावरती धावा संख्या स्थिर आहे ती म्हणजे एकूण एक गडी बाद 12. अजून इथून जिंकण्यासाठी 36 धावांची आवश्यकता आहे. 15 चेंडू शिल्लक आहेत. धावांचा आता मात्र कुठेतरी जो आकडा आहे तो मात्र कुठेतरी दूर जात असताना परंतु इथून जोपर्यंत आयुष खेलपट्टीवरती असेल तोपर्यंत मात्र या ठिकाणी या सामन्याला कलाटी मिळू शकेल. फलंदाज हिट विकेटच्या स्वरूपात बाद झाला आहे आणि अशा रीतीने क्रिशा इलेव्हन या संघाला लागणारा हा दुसरा धक्का आपण पाहतो या फलंदाज श्रीकांतच्या रूपानं. चांगला चेंडूची फेकी होती परंतु या ठिकाणी स्ट्रोक खेळण्यासाठी मात्र भरपूर ते पाठीमागे गेले आणि त्याच अनुषंगाने त्यांचा शरीराचा जो भाग होता तो मात्र स्टँडवरती स्पर्श झाला आणि हिट विकेटच्या स्वरूपात मात्र ते बाद झाले. परंतु बॅटिंग करत असताना पाहिलं तर श्रीकांतनं चांगला खेळ प्रस्थापित केला. एक चौकार त्याच्या बॅटमधून पहिला आपण 9 धावांचं त्यांनी आपल्या संघाला योगदान दिलं. 7 चेंडू त्यांनी फेस केले. नवीन फलंदाज 14 क्रमांकावरती आल्या खेळण्यासाठी. 4 छक्क्यांसाठी आयुष भुईरला 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. कुंडलिक भुईर यासकडनं थँक्यू. नवीन फलंदाज विशाल आलाय 7 क्रमांकावरती खेळण्यासाठी. 10 फलकावरती धाबा पाहिल्या तर आपण 12 आहेत. 48 धाबात तुम्हाला पाठलाग करायचा आहे. इथून 15 चेंडू शिल्लक आहेत आणि 15 चेंडूमध्ये 36 धाबांची इथून अजूनही तुम्हाला आवश्यकता आहे. हो या ठिकाणी 5 चेंडू थोडासा उशिराने आला परंतु मग फलंदाजानं फटका लवकर पीक केला होता आणि त्याच अनुषंगाने चेंडू बॅटमध्ये कुठलाही मिलन ते मात्र झाला नाहीये. चांगली गोलंदाजी आणि चांगला कमबॅक आपण म्हणू शकतो कारण पहिल्या षटकामध्ये 10 धाबा गोलंदाज दिगम आय थिंक सुधाकरनं खर्च केल्या होत्या परंतु श्रीनाथचा स्पेल हा आत्तापर्यंत चांगला राहिला. 5 चेंडू त्यांनी लिगल हाताळले, 2 धाबा खर्च केला, 1 सफलता प्राप्त केली आणि त्यामध्ये अजून एक चांगल्या दर्जाचा चेंडूची हाताळले. जबरदस्त अंतिम सामन्यामध्ये कशाप्रमाणे खेळ होणं गरजेचं आहे ते श्रीनाथला परफेक्टली माहिती आहे. स्वतः संघनायक आहे आणि संघनायकाप्रमाणे त्याचा खेळ राहिला. समीर काय म्हणशील या खेळाबद्दल? जबरदस्त जबरदस्त खेळ. कॅप्टन लीडिंग फ्रॉम दी फ्रंट, सेनेचा सेनापती आता पुढून नेतृत्व करत असताना या मॅचमध्ये मजबूत पकड त्यानं केली आहे सुरुवातीपासूनच. ढील द्यायचं नाहीये. आता उर्वरित 12 बॉल शिल्लक फायनल जिंकण्यासाठी, चॅम्पियन बनण्यासाठी, DPL स्पर्धा जिंकण्यासाठी आता धावांची गरज असेल. ती अजूनही 36 12 चेंडू शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी इथून 36 धाबांची आवश्यकता आहे. म्हणजे प्रत्येक षटकामागे तुम्ही जर विचार आपण केला तर 18 धावगुतीने तुम्हाला आता मात्र या ठिकाणी पुढे जावं लागेल. परंतु 2 षटकात आपण जर खेळली पाहिलं तर कुठेतरी निर्विस्फोट संघ मात्र या सामन्यावरती वर्चस्व आहे. परंतु प्रॉपर फलंदाजाची जोडी जी आपण पाहिली ती मात्र खेलपट्टीवरती अजूनही सज्ज आहे. एकीकडे आयुष भोईर तर दुसरीकडे पाहिलं तर फलंदाज विशाल आहे. परंतु इथून तुम्हाला मात्र गेअर चेंज करावा लागतील. मोठ्या फटक्यासाठी तुम्हाला प्रयत्न करावा लागेल. तो प्रयत्न होईल का या तिसऱ्या षटकामध्ये? जतीन भुईर आलाय तिसऱ्या षटकासाठी. अजिंक्य भुईर आहे, पाहू शकाल या ठिकाणी. अजिंक्य पूर्णपणे रेडी झालंय आणि रणअप पहा ज्यावेळी सुरेश पारधी गोलंदाजी करायचा त्यावेळी त्याचा सुद्धा मात्र असाच रणअप असायचा आणि नक्कीच त्याच अनुषंगानं मात्र इथे अजिंक्य भुईर त्याच रणअपच्या माध्यमातून मात्र आपल्या षटकाला सुरुवात करतोय. ओर द विकेटनं मात्र मारा करेल. हो पहिला चेंडू जबरदस्त कबर ड्राईव्ह, क्लास पाहायला मिळतो आयुषचा. काय सुंदर फटकेबाजी आणि पहिल्याच चेंडूवरती आला हा चौकार.
आला रे आला आयुष भुईर आला हे सांगत असताना मात्र या ठिकाणी पहिल्या चेंडूमध्ये काय जबरदस्त मात्र या ठिकाणी अगदी जमलेला रेंगाळत चेंडू मात्र निघून गेला. क्लासिकल स्ट्रोक पाहिला आपण. यासाठी नक्की तुमच्याकडे तंत्र असणं गरजेचं आहे, तुमच्याकडे नक्कीच टेम्परामेंट असणं गरजेचं आहे आणि त्या लेवलचा मात्र त्या दर्जेचा फटका आपण पहिल्या चेंडूवरती पाहिला. आता मात्र बाजची कडा फलंदाज बीट एसटी रक्षक बीट आणि चेंडू लॉंग स्टॉपच्या बाहेर सलगचा हा दुसरा चौकार. लकी रन्स फॉर द टीम क्रिशा इलेव्हन अँड मिस्टर आयुष भोईर. आता नशिबाची साथ देखील या ठिकाणी मिळाली आणि नशीब तसे बहादुरांची साथ देतच असं यावेळेला पहा. अशा प्रकारच्या कॅचेस भरपूर डिफिकल्ट असतात. जेव्हा जेव्हा बॅटची आतली कडा लागते, बॉल डायव्हर्ट होतो, चॅनीज कट लागते, तेव्हा कीपरसाठी कॅरी करणं डिफिकल्ट असतं आणि बॉल सरसीमेच्या बाहेर गेल्या. चौकार बॅक टू बॅक दुसरा. आणि पहा ती झेल मात्र नक्कीच एसटी रक्षकाने मात्र ड्रॉप केली आणि त्यानंतर नक्कीच जे आपल्या बाटला त्याने मात्र किस केली की इथे मात्र नक्कीच सफरची हॅट्रिक या अंतिम सामन्यामध्ये पाहायला मिळेल की आयुष भुईरच्या माध्यमातून सुरुवात चांगली झाली या षटकाला. हो इथे मात्र फसवलाय, जाल विणलं होतं त्याच्या विरोधात, लिडिंग एज होती आणि एसटी रक्षक दीपक धापशीने मात्र कुठल्याप्रमाणे चूक केली नाहीये आणि आयुष भुईरला आता मात्र निराश पावलानं माघारी जावं लागेल. एक मोठा धक्का ज्याच्याकडनं खरं तर भरपूर साऱ्या अपेक्षा लागल्या होत्या, होप्स वाढल्या होत्या, जेव्हा दोन चौकारी त्याच्या बॅटमधून आले होते, मात्र अखेर त्याला इथे क्षमवलंय. फलंदाज बाद होतोय, अजिंक्य आता खुश होत असताना एक मोठी विकेट त्याला प्राप्त मिळाली. धावसंख्या आपण पाहतोय धाव फलक्यावरती 20-20 रन्स, अजूनही आपण पाहतोय 28 ची गरज. बॉल शिल्लक आहेत 9. आयुष भुईरी इथे मात्र या ठिकाणी बाद होऊन माघारी परत आणि पाहू शकाल या ठिकाणी पूर्णपणे या मैदानाच्या अगदी बाहेर सन्नाटा आपल्याला पाहायला मिळाला. दोन चेंडूमध्ये दोन चौकार नक्कीच आले होते असं वाटलं होतं की मात्र हा षटक खूपच लॉंग पाहायला मिळू शकेल, परंतु कोणीतरी अजिंक्यने मात्र हेरलं आणि मात्र एक विकेट टेकर चेंडू त्याच्या त्याच्या हातातून मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला आणि एक मोठी विकेट त्याने मात्र आपल्या नावावरती केली. नवीन फलंदाज लेफ्ट आर्म बॅटर आहे, पाचव्या क्रमांकावरती आलेला खेळण्यासाठी सिद्धेश उर्फ सिद्धू. जबरदस्त पलटवार. ओ इथे मात्र बा थोडासा लवकर फटका पिक केला आणि मात्र या ठिकाणी कॉलिंग चुकीची होती आणि त्याचमुळे मात्र फलंदाज रनआउटच्या स्वरूपात बाद झालाय विशाल. फलंदाज आणि गोलंदाजामध्ये रेस तिथे मात्र लागली होती, परंतु अखेर गोलंदाजाने योग्य त्या विली मात्र एसट्यांचं फंडी तिथे मात्र डिस्ट्रॉय केलं. नक्कीच आणि या ठिकाणी आपण पाहतोय की आता डॉमिनेट करत असताना एकाही वेळेला एकाही क्षणाला संधी द्यायची नाहीये प्रतिस्पर्ध्याला, असं फर्स्ट इंटेन्शन या ठिकाणी पाहायला मिळालं, उद्दिष्ट पाहायला मिळालंय निर्मिती इलेव्हन संघाचा. DPL वरती कोण नाव कोरणार याचं उत्तर थोड्याच वेळात तुम्हाला मिळेल. पुन्हा एकदा अजिंक्य तयार, सिद्धेसाठी क्लीन बोल, तांडीगुल, वन मोर विकेट डाउन, फलंदाज बाद. पाहू शकाल या ठिकाणी थोडंसं मात्र इष्ट्या दाखवलं गेलं होतं सिद्धूच्या वतीनं. तुम्ही रिप्लेमध्ये पाहू शकाल कशाप्रमाणे त्या ठिकाणी दांडी गुल केली अजिंक्यनं. ओ पाहू शकाल या ठिकाणी थोडासा फुलर लेन चेंडू होता, थोडासा अलवार गतीने चेंडू आला होता, परंतु अगदी लेफ्ट आणि मिडल इष्टांवरती चेंडू मात्र या ठिकाणी जाऊन धडकला आणि सिद्धेशला मात्र या अंतिम सामन्यामध्ये मोठी इनिंग केली शकला नाही, शून्यावरती तो मात्र बाद झाला आणि पूर्णपणे मात्र या अंतिम सामन्यावरती आपण जर विचार केला तर निर्विस्फोट या संघाचा मात्र पूर्णपणे आपला दबदबा आता मात्र पाहायला मिळतोय. नक्कीच नक्कीच वर्चस्व पाहायला मिळालंय, लेवल अप.
न्यू बॅटर आणखी एक लेफ्ट हँडर मैदानामध्ये कल्पेश इंटर झाला. अजिंक्य पुन्हा एकदा सज्ज होतोय. अजिंक्यकडे वेग बरोबर अगदी आपण पाहिलं तर बदल करण्याची क्षमता आहे. वेगाने चेंडू टाकतोय. अपील झाली आहे. आणखी एक फलंदाज बाद. वन मोर विकेट डाऊन. जो येतोय तो फक्त हजेरी लावण्याचं काम करतोय. तू चल मे आया. जबरदस्त स्पेल राहिला. आपण अजिंक्यचा विचार केला तर ओव्हर हॅट्रिक इथे मात्र पाहायला मिळाली. आणि पाहू शकाल आता मात्र शेवटच्या सहा चेंडूमध्ये जिंकण्यासाठी इथून 28 धावांची आवश्यकता आहे. गोलंदाज विजय नावातच वी आहे. आणि आपल्या संघाला मात्र तो विजय प्राप्त करून देईल का. अक्षय आणि नरेश हे दोन फलंदाज आता मात्र आपल्याला खेळपट्टीवरती पाहायला मिळत आहेत. कुठेतरी एकतर्फा खाम सामना या ठिकाणी अंतिम सामना इथे मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. मी मगाशीच उल्लेख केला होता की जर 40+ पुढे जर आकडा मात्र आपल्या धफलक्यावरती पाहायला मिळाला तर मात्र चांगला स्कोर इथे मात्र आपण म्हणू शकतो. आणि तेच घडलं अखेर या दुसऱ्या इनिंगमध्ये. पहिला चेंडू मात्र अकूट टप्प्यात होता. ऑन साईडला पूल केला आहे आणि पाठवलं स्क्वेअर लेगच्या दिशेनं. 7 धावांसाठी षटकार. खरं तर या ठिकाणी पहिल्याच बॉलवर षटकार आला. इथून आता पुन्हा एकदा या मॅच मध्ये पलटवार झालेला आहे. कारण 5 बॉल शिल्लक आणि 22 धावांची गरज असेल. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. विजय राऊंड विकेट यॉर्कर लेन. परफेक्टली यॉर्कर लेन कवसला बॉल ढकललं. इथे मात्र एकच धाव मिळेल. खरं तर षटकार सुरुवातीला येणं गरजेचे होते. पावरप्लेमध्ये 10 धावा आल्या होत्या. मात्र तदनंतर श्रीनाथच्या विरुद्ध फक्त 2 धावा आल्या. आणि तिथून मी म्हणेल कुठेतरी संघ अडचणीमध्ये सापडला. आता इथून 4 बॉल आणि 21 धावांची आवश्यकता. हाफ ट्रॅकर बॅटची वरची कडा. बॉल बिहाइंड विकेट. ट्रॅव्हल झाला बॉर्डर लाईनच्या बाहेर. क्या बात आहे. मॅच अजूनही जिवंत आहे. योगी चौकार आला या ठिकाणी. आता 3 बॉल शिल्लक. 17 3 चेंडू शेवटचे शिल्लक. 17 धावांची आवश्यकता. ओ यावेळेला मात्र डॉट बॉल येतोय. खाली राहणारा बॉल आणि हळूहळू आता DPL 2024 स्पर्धा जिंकण्याच्या तयारीमध्ये निर्मित 11 संघ पाहायला मिळतोय. जल्लोष सुरू झालाय. आता शेवटचे 2 बॉल 17 गरज. आणि अखेर जो प्रवास सुरू झाला महाशिवरात्री दिनानिमित्त आणि तिथून ही स्पर्धा सुरू झाली. आणि आपण पाहतोय आता जवळजवळ ही स्पर्धा समाप्त होत चालली आहे. शेवटचा 1 बॉल शिल्लक आहे. लकी ड्रॉची कुपन बाकी आहे. कोणी जाऊ नका. कोणाला मिळणार गाडी. 1 चेंडू 16 धावा. 16 धावा 1 चेंडू. चॅम्पियन ऑफ चॅम्पियन DPL धामणगाव प्रीमियर लीग Season 2 चा चॅम्पियन संघ निर्मित 11 ठरलेला आहे. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. कॉंग्रॅच्युलेशन.